सुरुवातीला पाण्याचं काम नाम फाउंडेशनच्या वतीनं मराठवाड्यात सुरू झालं आणि घोगसपार गाव, लोळदगाव असेल, पिंपळनेर असेल, उमरेड जहागीर असेल, ही बीड जिल्ह्यातली छोटी छोटी गावं आणि तसा हा दुष्काळी परिसर. 2016 पूर्वी आमची परिस्थिती खूप बिकट असायची. गुरुढोरं जे होते की पाण्याअभावी आम्हाला पाण्याच्या ठिकाणी कुठेतरी जाऊन वास्तव्य करून 2-3 महिने उन्हाळ्याच्या दिवसात राहावं लागायचं. एकच पीक तपासीचं पीक घ्यायचं, दुपार पीक होत नसायचं आमचं. कोरडवाऊ जमिनीमध्ये आमचं कुटुंब भागेल एवढं सुद्धा उत्पन्न निघत नव्हतं. आमच्या गावाच्या नदीचं पाणी आटायचं, त्यामुळे विहिरी कोरड्या पडायच्या, गावात दुष्काळाची परिस्थिती निर्माण व्हायची आणि उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी प्यायला सुद्धा मिळत नव्हतं. 2012-13 दुष्काळ पडला, कमी पाऊस झाला, त्यात माझे पूर्ण गाई गेले. त्यानंतर 2016 नाम फाउंडेशनला आम्ही मदत मागितली, बा आमच्या नदीचं खोलीकरण करून द्या, आम्हाला वंदे करा. त्यांनी आम्हाला मशीन दिलं, आम्ही त्यांच्या अंतर्गत लोकवर्गणीतून 2 किलोमीटरचं काम केलं. माझ्या गावाशेजारून बिंदुसरा नदी वाहते. ते नदीचं पहिलं पात्र जोराचं पाणी प्रवाह असल्यामुळे खाली निघून जायचं. त्याच्यानंतर नाम फाउंडेशनने इथं काम चालू केलं. या गावाच्या बिंदुसरा नदीचं 2016 2 किलोमीटरचं खोलीकरण झालं. सिद्धिविनायकाने नाम फाउंडेशन त्या लोकांनी सगळ्या मनावर घेतली बाबती आणि पूर्ण बंधाऱ्याचं नदी पात्राचं खोलीकरण रुंदीकरण केलं. जवळपास मला वाटतं ही काढली 7 आणि ही 7 अशी काही ते 14-15 किलोमीटरचं काम आहे ते. 2021 2 किलोमीटरचं खोलीकरण झालं. ते खोलीकरण केल्यापासून पाण्याला फरक पडला. खोलीकरणामुळे पाणी वाढलेलं आहे. पहिलं जे आहे तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये संपायचं, तर मे जून पर्यंत टिकते पाणी. पाणी जमा झाल्यामुळं गावाचं सिंचन त्या ठिकाणी वाढलं गेलं. विहिरीला पाणी चांगलं राहू लागलं, बोरला त्या ठिकाणी पाणी राहू लागलं. ऊसाचं क्षेत्र गावामध्ये वाढलं, मोसंबीचं क्षेत्र वाढलं, ड्रॅगन फ्रूटचं वाढलं. माझा एक बोरवेल आहे आणि विहीर पण आहे, 24 तास बोर चालतो. त्याच्यामुळे मी शेत तलाव घातला, त्याच्यात पाणी टाकलं, भरवलं. आज गॅरंटेड आहे माझी एक उत्पन्न तर निघतं, परंतु गॅरंटेड मी 30 उन्हाळ्याचं पीक घेऊ शकतो. आता आम्ही पाणी वाढल्यामुळं पाईपलाईन केली, म्हणजे आमची पूर्ण शेती आज 5 एकर सिंचनाखाली आलेली आहे. त्याच्यामुळे आणि सिंचनाखाली आल्यामुळं आमचं आर्थिक उत्पन्न वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट याची एवढी महत्त्वाची झाली की या रस्त्याने असं बाया धुणं धुवायला जाताना असं चालताही येत नव्हतं. ह्याच्यातलं मटेरियल ह्या दोन्ही साईडनी पडल्यामुळं हे रस्ते बी असे मजबूत झाले की इकडून कोणत्याही साईडनी तुमचं कोणतंही वाहन जातं, ट्रक, मोटरसायकल, काय बी जाते. सुरुवातीला एक पीक घ्यायचो फक्त कोरडो, पावसावर जे आधारित असायचं तेच पीक घ्यायचो. पण आता ही पाणी पातळी वाढल्यामुळं आम्हाला वर्षातून 2 तर कंपल्सरी येतातच, पण कधी कधी मॅनेजमेंट केली तर 3-3 पिकं आम्हाला घेता येतात. पुन्हा शेतामध्ये पाण्याची गॅरंटी वाढल्यामुळं फळबाग घेतला, मोसंबीचे 300 झाड घेतले, आज संत्र्याचे 150 झाड आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळं मी एक माझी स्वतःची 2-व्हीलर गाडी घेतली आणि त्याच्यानंतर मी एक चांगलं RCCचं घर बांधू शकलो आणि माझ्या परिस्थितीत खूप सुधारणा झाली. उत्पन्न वाढ्यापासून 6 शेळ्या घेतलेल्या, 6 शेळ्याचा परत फायदा 30-35 हजार रुपयाचा 6 महिन्याला होतोय. पूर आल्याच्या नंतर असे नदीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या शेतीत पाणी घुसायचं, तर ते पाणी घुसल्यामुळं शेतकऱ्याचं भरपूर नुकसान व्हायचं. आता ज्यावेळेस नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण झालं तर नदीतला कितीही पाणी आलं तरी बी शेतकऱ्याला बिलकुल असं म्हणजे नुकसान पोहोचत नाही. तर आणि ऋणानुबंधांच्या गोष्टी अशा की जेव्हा हे काम संपून पोकलेनवाले निघाले तेव्हा गावकरीही गैरवरले होते आणि पोकलेन चालकही. म्हणजे संवेदना जागृत करणं म्हणजे काय हे खरं तर शब्दांमध्ये सांगता येणार नाही, पण या घटनेमधनं आपल्याला निश्चितपणे सांगता येईल. नाम फाउंडेशननी आम्हाला जे सहकार्य केले त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याच्या जीवनात क्रांती घडून आली आणि त्याचा फायदा आजपर्यंत आम्हाला दिसून येतोय आणि त्यांनी भरपूर सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे गावच्या वतीने आभार मानतो.